विद्यार्थी मित्रांनो, संकल्प क्लासरूम मध्ये तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत 10 स्टँडर्ड ची मराठी कविता, भाग चौथ्या मधील 13वी कविता आहे ही 10 स्टँडर्ड च्या इंग्लिश मीडियम च्या पुस्तकातली, जिचं नाव आहे हिरवगार झाडासारखं। बघा, ही कविता कोणी लिहिली आहे? तर ह्या कवितेचे रचनाकार आहेत जॉर्ज लोपिस यांनी कविता लिहिलेली आहे। बघा, आता थोडक्यात माहिती घेऊया जॉर्ज लोपिस संदर्भात। अत्यंत संवेदनशील कवी, सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। कोणते कविता संग्रह प्रसिद्ध आहेत? तर रक्तात भिनलेल्या कविता आणि पूर्ण झाले आहे हे जॉर्ज लोपिस यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। बघा, आता ह्या ठिकाणी कशाचं वर्णन केलेलं आहे प्रस्तुत कवितेमध्ये? तर बघा, झाडाची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचं वर्णन प्रस्तुत कवितेत जॉर्ज लोपिस यांनी केलेलं आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बांधवावेत, झाडांसारखी हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्याला दिलेला आहे। बघा, झाडाची सहनशीलता, परोपकार वृत्ती, दातृत्व व संकटात उभे राहण्याचा ठामपणा याचं काय केलेलं आहे ह्या कवितेमध्ये? यथोचित वर्णन केलेलं आहे या कवितेत। बघा, माणसांचे जीवन झाडासारखे हिरवेगार व प्रसन्न असावे असा संदेश पण आपल्याला काय करते ही कविता देते। तर आता ह्या कवितेची प्रत्येक ओळ बघूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया। चला तर मग बघा कवितेच्या काय ओळी आहेत त्या आधी वाचून घेऊया आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया। झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन रथ धारण करून तपश्चर्या करतो। पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं। बघा, मानवी जीवन जगत असताना ते जीवन कसं जगावं हे सांगताना कवी कशाचं उदाहरण देत आहे की आपण मनुष्यदेह जेव्हा धारण करतो आणि आपलं आयुष्य जेव्हा जगत असतो, आपण पुढे पुढे वाटचाल करत असतो, तर ती वाटचाल करताना कवीने ह्या ठिकाणी झाडाचं उदाहरण दिलेलं आहे आणि झाडाप्रमाणे काय करायला पाहिजे, आपण आपलं जीवन जगायला पाहिजे असं सांगितलेलं आहे। तर काय म्हणतात? तर झाड बसतं ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन रथ धारण करून तपश्चर्या करत। तर एखादा ऋषीमुनी जसा मौन रथ धारण करून तपश्चर्या करण्यासाठी काय करतो, बसलेला असतो, त्याप्रमाणे झाडाचंही आबोल होऊन ध्यानस्थ बसलेलं रूप असतं। बघा, झाड हलतं डुलतं पण ते चालतं का? नाही। जसा एखादा तपश्चर्या करण्यासाठी ऋषी बसलेला असतो ध्यानस्थ न बोलता, तसंच झाड काय असतं? उभं असतं एकाच ठिकाणी, इकडे तिकडे न जाता। पुढे काय म्हणतात कवी? पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं। बघा, पक्षी झाड म्हणलं की त्या ठिकाणी पक्षी येतात, विसावा घेतात, आपली घरटी बांधतात, त्याच्यात अंडी देतात, अंड्यातून पिल्ले जन्मतात, ते उडतात आणि ते दुसरीकडे उडून जातात। त्याचप्रमाणे पक्षी पण काय होतात, एका झाडाहून दुसऱ्या झाडाच्या आश्रयाला जातात। आधी येतात, विसावा घेतात त्या ठिकाणी, काही दिवस राहतात आणि परत निघून जातात। पक्षी झाडांचे मित्र नसतात, कोणी सगळे सोयरे असतात का? नाही, मित्र पण नसतात। तरीही झाड काय करतं? तरी झाड पक्ष्यांना आसरा देतं, त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव उभं असतं, पानं फुलं त्यांना खाण्यासाठी देतं आणि त्यांच्या निवाऱ्यासाठी म्हणजे त्यांच्या घरट्यासाठी झाड काय असतं? सदैव उभं असतं। वास्तविक बात, पक्ष्यांशी त्याचा काही संबंध आहे का? पक्षी झाडांचे कुणी नातेवाईक वगैरे कुणी असतात का? कुणी नसतात, तरी पण झाड पक्ष्यांचं असतं। नेक्स्ट ओळी बघू आपण। मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते, झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब। बघा, खूप मोठा अर्थ आहे या ओळीमध्ये की मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते। झाड तोडण्यासाठी बघा क्रूरपणे कोणी झाडावर घाव घातले तरी झाड
ती जीवघेणी जी वेदना आहे ती काय करतं, निमूटपणे सहन करतं आणि तोडणाऱ्याला झाडे काहीच बोलत नाहीत. झाड चुपचाप काय करतं, ते घाव सहन करतं. तसंच आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख देणारे खूप जणं असतात. मग त्या वेदना काही जणं काय करतात, झाडासारख्याच मुकाटपणे सहन करतात आणि त्या सहन करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तसंच झाडाचं पण इथं आहे. पुढे काय म्हणतात कवी, की झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब. ह्या ठिकाणी बघा, आता दव म्हणजे काय, दव म्हणजे पहाटच्या वेळी झाडांच्या पानावर बघा जे टपोरे थेंब असतात, हिवाळ्यामध्ये जास्त करून असतात ते, सकाळी सकाळी अगदी पहाटे पहाटे सूर्य उगवायच्या आधी झाडांच्या याच्यावर काय असतं, टपोरे थेंब असतात. त्याला काय म्हणतात, दवबिंदू म्हणतो आपण, बरोबर की नाही, त्याला काय म्हणतो आपण, दवबिंदू. मग असे हे दवबिंदू झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब. आता इथं काय म्हटलेलं आहे, कशाची उपमा दिलेली आहे, तर कवी पहाटे झाडावरचे दवाचे थेंब पाहतो आणि त्याला काय सुचते, कविता सुचते. म्हणून मी इथं ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दवाचे थेंब कशावर उतरतात, अलगत कागदावर. म्हणजे कवी काय करतो, ते टपोरे थेंब बघून कविता ते कविता करण्याचा प्रयत्न करतो किंवा कविता करतो, असं कवींचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे. पुढच्या ओळी बघूया. झाडाकडे टकलावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. झाडाकडे टकलावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार, रक्त होते क्षणभर हिरवेगार. या ठिकाणी कवींचं असं म्हणणं आहे की झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिले की झाडाचा रंग हिरवा जो असतो तो शरीरभर वितळतो आणि क्षणभरात रक्त, आपलं रक्त जे काय आहे ते काय होतं, हिरवगार होतं. म्हणजे काय होतं, ताजंतवानं होतं. या ठिकाणी कवीला काय म्हणायचं आहे की कवी झाडाकडे टकलावून पाहतो तेव्हा त्यांचे रक्त शांत होते. उसळलेलं जे रक्त असतं किंवा राग आलेला जो असतो तो, बघा आपण एखाद्या वेळेस आपल्याला खूप राग आला आहे आणि समोर आपल्यासमोर एखादं छोटंसं बाळ आलं आहे आणि तो हसतं आहे आपल्याकडे बघून, तर आपला राग क्षणात निघून जातो आणि आपण पण त्याच्याकडे बघून हसायला लागतो. त्याचप्रमाणे एखादं हिरवंगार झाड जर बघितलं तर आपलं रक्तसुद्धा काय बनतं, हिरवं बनतं, ताजंतवाने बनतं. हां, आणि रक्त शांत होतं म्हणजे आपला राग जो असतो, मन जे चंचल असतं ते काय होते, त्याला मनाला शांती मिळते. अशी झाडाची काय आहे, जादू आहे, झाडाची किमया आहे असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. बघा ह्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे, आता काय म्हणताय जॉर्ज लोपीस, की आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडांचे भाऊ सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. बघा असं हे रक्त जे आहे आपलं, जेव्हा आपल्या हिरवगार होतं म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला मनःशांती मिळते तेव्हा आपलं आयुष्य कसं होतं, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. खुडणं म्हणजे काय, तर खुडणं म्हणजे झाडावरून फूल तोडणं. झाडावरचं फूल तोडलेलं कसं टवटवीत असतं, तसं आपलं काय होतं, आयुष्य टवटवीत होतं. की खुडलेल्या फुलातून देठाशी पुन्हा अंकुर फुटावा, तसं आपलं आयुष्य काय होतं, खुडलेल्या फुलासारखं टवटवीत होतं. की याचा अर्थ असा होतो की आपल्याला नव्यानं आयुष्य जगण्याची ह्या ठिकाणी उमेद मिळते किंवा नवचेतना मिळते, असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. झाडांचे भाऊ सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. आता मुसाफिर म्हणजे कोण, मुसाफिर म्हणजे रस्त्याने चालणारे प्रवासी, पथिक, राहगीर हिंदीमध्ये म्हणतात त्यांना, यांना काय म्हटलेलं इथं, मुसाफिर. मग बघा एखाद्या प्रवाशाला किंवा पांथस्थाला प्रेमाने मिठीत घेण्यासाठी झाड आपले हात पुढे करतं. म्हणजे वनवन फिरणाऱ्याला झाड काय देतं, थोडासा आश्रय देतं, थंडावा देतो, दोन मिनिट विसावा घेण्यासाठी त्याला काय करतो, आपल्या छत्रछायेखाली घेतो. कवेत घेणे म्हणजे काय, कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे. मग अशा ह्या पांथस्थांना किंवा पथिकांना झाड काय करतं,
आपल्या कवेत घेतं. झाडांचे भाऊ इथं कशाला म्हटलेलं आहे? झाडांच्या ज्या असंख्य फांद्या असतात त्यांना काय म्हटलेलं आहे? झाडांचे बाहू म्हटलेले आहे. आणि ते बाहू कसे असतात? तसं ते सरसावलेले असतात, वाढलेले असतात, पुढे झालेले असतात. कशासाठी? तर मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी, म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना थोडीशी आपल्या छत्रछायेखाली जागा देण्यासाठी. समजते? पुढच्या ओळी बघूया. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. पानगळीचा मोसम तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतो. वसंत ऋतू, आगमनाची चाहूल आणि त्याच्या आधीची जी वेळ असते ती काय असते? पानझडीची वेळ असते. झाडांच्या बऱ्याच झाडांचे त्यावेळेस काय करतात? पानं गळतात. आणि वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन कोवळी पालवी फुटते. वसंत ऋतू येतो वैशाख महिन्यामध्ये, भर उन्हाळा चालू झालेला असतो त्यावेळेस. आणि अशा वेळेस बघा निसर्गाची केवढी की माया आहे, की अशा भर उन्हामध्ये झाडांना नवीन छान पालवी फुटते, छान छान त्याच्यावर फुलं येतात, फळं येतात, है ना. मग अशा ह्या पानगळीच्या मोसमानंतर झाडाला काय फुटते? पुन्हा पालवी फुटते, पुन्हा वस्त्र धारण करतात. म्हणजे काय? झाडांना नवीन पालवी फुटते. मग ही पालवी कशी असते? इवलीशी, गोजिरी, ताजी ताजी पाने जन्माला येतात झाडांना. बघा म्हणजे जणू झाड नवीन वधूसारखं किंवा नवीन नवरीसारखं काय केलेलं असतं? त्यानं सात शृंगार केलेला असतो. नवीन नवरीचा कसं सोळा शृंगार केलेले असतात, त्याप्रमाणे झाडांना काय फुटलेली असते? नवीन पालवी फुटलेली असते. किंवा झाडांनी नवीन वस्त्र आपल्या अंगावर परिधान केलेले असतात नवीन नवरीसारखे, असं कवींचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे. पुढची ओळ बघूया. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. बघा नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिलं की आपल्याही शरीरावर पालवी फुटते. म्हणजे नवीन आपल्यामध्ये काय संचारतो? नवीन उत्साह संचारतो. जीवन जगण्याची इच्छा पण होते आपल्याला. एखाद्याला बघा काही दुःख असेल, काही संकट आलेलं असेल तर त्याला काय होतं? जीवन जगण्याची इच्छा नाही आहे, कोणत्याच कामात आनंद वाटत नाही, आपलं आता कसं होईल ही सतत त्याला चिंता असते. पण त्यानं जर काय एखाद्या झाडाकडे बघितलं तर काय होऊ शकतं? त्याची उमेद जीवन जगण्याची वाढू शकते आणि त्याच्यामध्ये नवीन उत्साह संचारू शकतो. आणि तो काय करतो? तो आपला आळस झटकून नवीन आयुष्याला सामोरं जातो. म्हणजेच आपल्याला झाड काय करतं ह्या ठिकाणी? तर झाड आपल्याला नव्याने जगण्याची या ओळीतून प्रेरणा देतं. समजलं? ओके. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. झाड जे असतं त्या झाडावर असंख्य पक्षी येतात, उडतात, बसतात, झाडांची फळे खातात, फुलपाखरं पण येतात, बरोबर की नाही? मग असे हे जे पक्षी येतात तर पक्ष्यांचं सकाळ आणि संध्याकाळ काय असतं? तर पक्ष्यांच्या नादात काय होतं? पक्षी काय करतात? तर मंजूळ गाणे गातात. बघा सकाळ झाल्याचं आपल्याला कशावरून समजतं? शहरांमध्ये तर पटकन नाही समजत, कारण शहरांमध्ये गाड्यांचेच आवाज येतात. पण आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये बघा, कोरोनाच्या वेळेस आपल्याला रोज सकाळी शहरामध्ये सुद्धा पक्ष्यांचा किलबिला टाईप येऊ लागला. का? कारण पक्ष्यांचं कामच आहे सकाळ झाली की ते मंजूळ गाणे गातात. कशावर बसून? झाडावर बसून. तर मग झाडावर पक्षी सुरेल आवाजात किलबिल करतात. जणू त्या झाडात जीवनाचे एक मंद सुरावटीचे गाणे लपलेले असते, असं ते कवींचं इथे म्हणणं आहे. तसं एक संत गाणे आपल्याही आयुष्यात जडलेले असते, दडलेले असते, लपलेले असते. हां, ते जीवन गाणे आपल्याला उमजायला हवे. ते जर का जीवन गाणं जर आपल्याला उमजलं तर आपलं जीवन काय होईल? सुखकर होण्यास मदत होईल. काय होईल? सुखकर होण्यास मदत होईल. आणि आपण आपल्या जीवनाच्या आयुष्याच्या वाटचालीवर योग्य प्रकारे चालण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट ओळ बघा. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. बघा काय म्हणतात इथं. कवी म्हणतात की माणसाने झाडाच्या सळसळत्या पानासारखं हसावं.
कसं हसावं, झाडाचं प्रत्येक पान जे असतं, असंख्य पानं असतात झाडाला, कसे असतात ते सळसळ सळसळत असतात, म्हणजे काय करतात, हसतात. तसं काय करावं, माणसाने झाडाच्या सळसळत्या पानासारखं हसावं. झाड जसे आपले मुळांचे पाय जमिनीत घट्ट रोवून उभे राहते, तसंच आपलं आयुष्य आपण जगत असताना आयुष्यात ठाम निर्धारानं उभं राहायला पाहिजे. प्रत्येकाचा काय करायला पाहिजे, आपण सहारा बनायला पाहिजे, आसरा बनायला पाहिजे. झाडाची मुळं कशी खोलवर रुजतात जमिनीमध्ये, पृथ्वीच्या तळाशी जातात, मुरतात खाली, तसं आपलं जीवन काय व्हावं, जीवनातसुद्धा आपण काय व्हावं, मुरावं, आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करावं आणि आपण झाडासारखे हिरवेगार आयुष्य जगावे. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. म्हणजे आपण आपलं आयुष्य जगत असताना कसं जगावं, तर हिरवगार झाडासारखं, चैतन्यमय, है ना, प्रफुल्लित असं आयुष्य आपण जगायला पाहिजे. मग झाडासारखं आपणही मनात सखोल विचार करावा. चिंतन करणं म्हणजे काय, विचार करणं, सखोल मनात विचार करावा. कशाचा, तर आपल्या आयुष्याचं काय करावं, आपण चिंतन करावं आणि अंतर्मुख होऊन विवेकी व्हावं झाडासारखं. झाड कसं प्रत्येक गोष्ट आपली दुसऱ्यांना देतं, त्याप्रमाणे आपण स्वतःचाच विचार न करता आपण समाजाचं, आपल्या देशाचं काही देणं लागतो हे अंतर्मुख होऊन विचार करून त्याप्रमाणे आपलं जीवन जगायला सुरुवात करावी, किंवा जीवन जगावं, आयुष्याची वाटचाल पुढे पुढे चालत राहावी. असं बघा, ही जी कविता इथं सांगितलेली आहे जॉर्ज लोपेस यांनी, खूप छान ही, जीवन जगण्याला, माणसाला अंतर्मुख करायला लावणारी ही अशी कविता आहे. समजली ही कविता? तुम्हाला जर काही या कवितेबद्दल काही विचारायचं असेल, काही अजून माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही आमची जी वेबसाईट आहे तिला भेट देऊ शकता किंवा आम्हाला तुम्ही ईमेलसुद्धा करू शकता. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.